कोरोनामुळे सर्वत्र दिवसेंदिवस भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. कर्नाटक राज्यात न्यायाधीश आणि वकिलांनाही कोरोनाची लागण होत असल्याने उच्च न्यायालयाने पुन्हा गांभीर्याने लॉकडाऊन पाळण्याचे आदेश जिल्हा न्यायालयांना बजावले आहेत. न्यायाधीश असोत किंवा वकील, वाहने न्यायालयाच्या आवारात पार्किंग करायची नाहीत असा आदेश दिल्यामुळे बेळगाव न्यायालयामध्ये मोठा गोंधळ उडाला. रस्त्यावरच वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीचीही कोंडी झाली. यामुळे वकील वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आम्हाला पार्किंगची सोय करा, त्यानंतर हा फतवा काढा, अशा प्रतिक्रिया वकिलांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच अशा प्रकारे नियम काढल्यास काम करणे अवघड जाणार आहे. आम्ही सर्व नियम पाळत आहे, मात्र आम्हाला वाहने पार्किंग करण्यासाठी पर्यायी जागा द्यावी अशी मागणी वकिलांनी केली आहे. न्यायालयाच्या आवारात वाहने पार्किंग करायची नाहीत असा उच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. जिल्हा न्यायालयासमोर आणि प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. रहदारी पोलिसांनी तातडीने दाखल होऊन काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी दूर केली. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.